नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंग या यूट्यूब चैनल में तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण 40 साइज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग बघितलं होतं। आता हा व्हिडिओ मध्ये तेच पेपर कटिंग अस्तरवर ठेवून अस्तरचं कटिंग कसं करायचं आणि ब्लाउज पीसचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहे। तर जे पेपर कटिंग आपण केलं होतं 40 साइज कटोरी ब्लाउजचं, तर ते पेपर कटिंग मी अस्तरवर व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे जे आहे ते आहे तसंच मी मार्जिन सगळ्या पार्टचं करून घेतलेलं आहे। फक्त जी योक पट्टी आहे त्याच्यामध्ये खाली अर्धा इंचचं एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे आणि योक पट्टी आपल्याला कटिंग करायची आहे। आहे तसंच बाकीचे सगळे पार्ट जे आहेत ते आखून घेतलेले आहेत। आणि इथे दुसरी गोष्ट की कटोरी जी आहे ती ठेवताना थोडी क्रॉसमध्ये ठेवायची आहे म्हणजे ती व्यवस्थित फिटिंगला बसते। आता इथे आहे तसं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे सगळं, फक्त योक पट्टीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे। आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, आपल्याला जे पार्ट आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत ते आहे तसेच आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत। तर मी हे कटिंग करून घेते। आता मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। आता ब्लाउज पीसचं कटिंग करायचं आहे। तर बाही ठेवलेली मी इथे काठाची बाजू आहे, तर काठाच्या बाजूवर मी बाही ठेवलेली आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे की वरच्या साईडने थोडं एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे की नंतर आपण अस्तर जोडल्यानंतर ते कटिंग करायचं आहे। एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन बाहीचं कटिंग करायचं आहे। एक्स्ट्राचं मार्जिन जे राहील ते नंतर आपल्याला कटिंग करून द्यायचं आहे ब्लाउज पीसवरचं। त्यानंतर इथे मी कटोरी घेत आहे। कटोरी पण ठेवताना ब्लाउज पीसवर आपण जी कटोरी ठेवणार आहे ती ठेवताना क्रॉसमध्येच ठेवायची आहे, त्याने फिटिंग चांगली येते। तर इथे मी कटोरी ठेवलेली आहे, क्रॉसमध्ये ठेवलेली आहे। कटोरीला पण साईडने थोडं थोडं मार्जिन घ्यायचं आहे याच्या ब्लाउज पीसवर। आणि जेव्हा आपण अस्तर जोडणार आहे तेव्हा मग राहिलेलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून टाकायचं, म्हणजे जोडताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही अस्तर जोडताना, नाहीतर मग ते कमी पडतं ओढताना होती, त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं सगळ्या बाजूने। त्यानंतर इथं साईड पार्ट ठेवलेलं आहे। साईड पार्टलाही सेम तसं थोडं पाव पाव इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे। तर हे साईड पार्टचं पण कटिंग झालेलं आहे आपलं। आता आपल्याला काय करायचं आहे, जो बॅक साईडला बॅकचा पार्ट आहे तिथे हा छोटासा काठ आहे तर तो आपल्याला बॅक साईडला घ्यायचा आहे। तर मी बॅक साईडचा पार्ट इथे काठाच्या साईडला ठेवणार आहे आणि खालून मार्जिन नाही मी एक्स्ट्राचं घेतलेलं, काठ जो आहे तो बरोबर घेतलेला आहे। आणि इथे गळाही आपल्याला इथे कटिंग करायचं नाही असतंचं आणि फॅब्रिकचा पण नाही कट करायचा, जेव्हा आपण स्टिच करणार तेव्हा तो गळा नंतर कट करायचा, कारण मग शिवताना आपल्याला व्यवस्थित शिवता येतो। थोडंसं साईडने फक्त मार्जिन घेतलेलं आहे मुंड्याच्या साईडने आणि साईडच्या भागाने आणि त्याचं कटिंग केलं आहे। गळ्यानंतर आपण कटिंग करणार आहे त्याच्यावर जेव्हा जोडून होईल आपलं अस्तर त्यानंतर। आता इथे योकपट्टीचं कटिंग करायचं आहे। योकपट्टीचं आपण अस्तरवर अर्धा इंचचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे, त्याच्यामुळे जेव्हा पीसवर कट करणार तेव्हा ती आहे तशीच कट करायची, फक्त योकपट्टी आहे तशीच कट करायची आहे। त्याच्यात काही एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं नाही कारण आपण ती डायरेक्ट नंतर जोडणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं नाही आहे। आहे तशीच कटोरी योकपट्टी आपली कट करायची आहे। आता ही योकपट्टीचं पण कटिंग झालं आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या जे आपले पार्ट आहे त्याचं कटिंग करून झालेलं आहे। अस्तरचंही कटिंग झालं आहे, ब्लाऊज पीसचंही कटिंग झालेलं आहे। 40 साईजचा कटोरी मापाचं ब्लाऊजचं कटिंग आहे हे। तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये पण बसणार तुम्हाला ब्लाऊज, व्यवस्थित फिटिंग येणार त्याचं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।